कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा तिढा अखेर सुटला आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांच्या सस्पेन्स नंतर अखेर कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची माळ सिद्धरामय्या यांच्या गळ्यात पडली आहे. तर डी के शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. सिद्धरामय्या हे काँग्रेसचे बुजुर्ग नेते आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पूर्वीही कारभार पाहिलाय, तसंच प्रशासनावर त्यांची प्रचंड पकड आहे. ही त्यांची जमेची बाजू आहे. नवे मुख्यमंत्री उद्याच पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सिद्धरामय्या दिल्लीत आहेत. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर ते ज्या हॉटेलात उतरले होते त्याच हॉटेलात परतलेत. तेही आपल्या मुख्यमंत्रीपदी आपल्या नावाची घोषणा होण्याची वाट पाहत आहेत. आजच सिद्धरामय्या यांचं नाव घोषित केली जाण्याचीही शक्यता आहे. आज दुपारी 1:30 काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार हे उपस्थित राहणार आहेत. बैठकीनंतर मुख्यमंत्रीपदाची घोषणा केली जाणार आहे. सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात डी के शिवकुमार एकटे उपमुख्यमंत्री असतील. त्यांना 2 खातीही दिली जाण्याची शक्यता आहे. तसंच महत्वाच्या खात्यांचा पदभारही त्यांच्याकडे असणार आहे. याशिवाय डी के शिवकुमार यांच्याकडेच पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र असणार आहेत. त्यामुळे पक्षातील डी के यांचं वर्चस्व कायम राहणार आहे. दरम्यान सिद्धरामय्या किती वर्षांसाठी मुख्यमंत्री असतील, सिद्धरामय्या 2 वर्षांसाठी मुख्यमंत्री असतील का की पुढील 3 वर्ष डी के शिवकुमार यांना मिळणार यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे. आता याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.